सदा सदा पानी मंत्रालयातून आल्यापासून एका क्षणाची सुद्धा फुरसत नाही मिळाली. येस, कल्पना आहे मला मॅडम. म्हणूनच तर बाकीचे लोक थांबले होते. त्या सगळ्या मंडळींना मीटिंगसाठी उद्याची अपॉइंटमेंट दिली आहे. तुम्ही आता अर्धा पाऊण तास विश्रांती घेऊ शकता. बरं, हे भाषणाचे मुद्दे इथून थेट समारंभालाच यायचं आहे. मी पुढे होतो सगळी व्यवस्था बघायला. तुम्ही 1.5 तासानंतर बरोबर पोचा तिथे. आणि हो, मम्मीजींचा सकाळपासून 2 फोन आला होता तुम्ही आजच्या कार्यक्रमात नक्की येणार ना विचारायला. म्हणजे आयत्या वेळेला काही बदल तर नाही ना झाला? साहजिकच आहे. आज त्यांच्यासाठी सुद्धा फार महत्वाचा दिवस आहे. त्यांच्या इरावतीला सर्वोत्कृष्ट उद्योजकेचा पुरस्कार देतोय आपण. आमच्या मुख्यमंत्रीपदाच्या वाटचालीत सुद्धा त्यांचा फार मोठा वाटा असणार आहे. आणि काय झालं मॅडम? मुख्यमंत्रीपदानंतरचा आमचा पहिला जाहीर कार्यक्रम आणि हा समारंभ आयोजित करणाऱ्या ट्रस्टचे अध्यक्ष कोण? देसाई साहेब, माजी मुख्यमंत्री देसाई साहेब. अजब योगायोग आहे. काय खबर काय त्यांची? काही खबर नाही, शांतपणे निवृत्ती अनुभवत आहेत. नाही नाही, शांतपणे बसणाऱ्यातले ते नाहीत. गोडबोले गाफील राहू नका तुम्ही. जे जे गाफील कसा राहीन मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. बर, आपलं ठरल्याप्रमाणे दिल्लीला फोन झाला? अर्थात अगदी ठरल्याप्रमाणे व्यवस्थित बोललो मी त्यांच्याशी. समजावलं त्यांना की देसाई साहेबांच्या हातून शीलाताईंचा सत्कार घडवणं हे पक्षहिताच्या दृष्टीनं किती गरजेचं आहे. त्यांना पटलं देखील. आतापर्यंत देसाई साहेबांच्या घरी फोन सुद्धा गेला असेल. ते समारंभाला आले तरी आमचा फायदा आहे आणि नाही आले तरी आमचाच फायदा आहे. ते समारंभाला नाही आले तर श्रेष्ठींच्या नजरेतून ते अजून उतरतील. आणि समजा आले स्वतःच्या इच्छेविरुद्ध तर त्यांच्याकडून सत्कार करून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. नव्हे आम्ही त्याचीच वाट बघतोय.